देशाच्या तुलनेमध्ये सर्वाधिक कापसाची लागवड ही महाराष्ट्रात होत असतानाही महाराष्ट्रातील सूतगिरण्यांना बाहेरच्या राज्यातून कापूस आणावा लागतो. सूतगिरण्यांना आवश्यक असलेल्या लांबीच्या कापसाचं उत्पादन राज्यामध्ये होत नाही, त्यामुळं अन्य राज्यातून कापूस आयात करावा लागतो. राज्यामध्ये कपाशीची गुणवत्ता का घसरली हे आता आपण पाहू. राज्यात शासकीय अर्थसहाय्यावर चालणाऱ्या एकूण 132 सूतगिरण्या आहेत, त्यापैकी सद्यस्थितीत केवळ 67 गिरण्या सुरू आहेत, काही खासगी तत्वावर सुरू आहेत. राज्यात सूतगिरण्यांचं एवढं मोठं जाळं असतानाही या गिरण्यांना आवश्यक असलेला उत्तम दर्जाचा कापूस महाराष्ट्रात पिकत नाही ही इथल्या कापूस पिकाची शोकांतिका आहे. लांब धाग्याचा कापूस गरजेचा असल्यामुळं या सूतगिरण्या गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून कापूस आणतात. त्यामुळं या गिरण्यांना वाहतूक खर्च आणि माल खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. राज्यातील वस्त्रोद्योगाला 20 मिलीमीटरपेक्षा आखूड असलेल्या धाग्याच्या 34 लाख बेल्सची आवश्यकता असते. मध्यम म्हणजेच 20.5 ते 25.5 मिलीमीटर आकाराच्या 1,21,00,000 बेल्स, मध्यम लांबी असलेल्या 25.5 ते 27 मिलीमीटरच्या 65 लाख बेल्स, लांब म्हणजेच 27.5 ते 32 मिलीमीटरच्या 1,10,00,000 बेल्स आणि 32.5 मिलीमीटरपेक्षा अधिक लांबीचा धागा उत्पादित करणाऱ्या 20 लाख बेल्सची आवश्यकता असते. ही आकडेवारी लक्षात घेता वस्त्रोद्योगाला आखूड आणि मध्यम लांबीच्या कापसाची जास्त गरज असते. देशी अथवा सरळ वाणातून हा कापूस उत्पादित केला जातो. लांब धाग्याच्या कापसाची निर्मिती ही बीटी कापसापासून होते. राज्यात बीटी कापसाची सर्वाधिक लागवड होऊनही त्याचा फायदा इथल्या सूतगिरण्यांना होत नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या कापसाची प्रत जी आहे ती साधारण 28-29 mm कापूस असतो आणि तो फक्त 40 ते 40-50 count चालतो. 60 count किंवा 60 count पुढील जे काउंट आहेत त्यासाठी साधारण आपल्याला 30 ते 31 किंवा 32 mm कापूस लागतो, तो बाहेरून आयात करावा लागतो. योग्य दर्जाचा कापूस उपलब्ध झाल्यास सूतगिरण्यांना कमी खर्चात कापसापासून धाग्याची निर्मिती करणं शक्य होईल. तसंच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही अधिकचे 2 पैसे मिळतील. मात्र या दृष्टीनं प्रयत्न होताना दिसत नाहीत. पारंपरिक पद्धती आणि अनुकरणाच्या स्वभावामुळं राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही. कापसापासून धागा तयार करणाऱ्या या चकत्यांना गरज आहे ती गुणवत्तापूर्ण कापसाची. जो गुणवत्तापूर्ण कापूस हा महाराष्ट्रात दुर्दैवाने तयार होत नाहीये. चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादित होत नसल्यामुळे इथल्या सूतगिरण्यांना बाहेरून कापूस आयात करावा लागतो. जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने दर्जेदार कापूस उत्पादित केला तर त्याला 2 पैसे जास्त मिळतील आणि इथल्या सूतगिरण्यांना बळ मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार सोबत प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.